मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सार्थक त्या मुलीची माफी मागतो आणि म्हणतो काल ज्या ज्या मुली आमच्या घरी आल्या होत्या त्यांचा अपमान झाला म्हणूनच आज मी त्यांची पर्सनली भेट घेऊन त्यांची माफी मागणार आहे असं म्हणून आता तो तिला साडी गिफ्ट देतो ती म्हणते की हे काय आहे सार्थक म्हणतो ही साडी आहे प्रत्येक मुलीला साडी देऊन मी त्यांची माफी मागणार आहे त्यानंतर तो सांगतो की मी तुमच्याशी लग्न नाही करू शकत सॉरी तेव्हा ती मुलगी म्हणते हा तुमचा अंदाज खूप आवडला बऱ्याच मुलींना सामोरं जावं लागतं पण अशा पद्धतीने जर नकार देत असेल तर कुणाला नाही आवडणार ती मुलगी सार्थकच्या स्वभावाच्या प्रेमातच पडते आणि म्हणते मला तुमच्याशी लग्न करायला नक्की आवडेल तुमचा निर्णय बदलला तर मला नक्कीच सांगा तेव्हा सार्थक हो असं म्हणतो तर ती मुलगी तेथून जाते तर दुसरीकडे आदर्श हा बाहेर चाललेला असतो म्हणून रुंदा विचारते काय रे तू कुठे चालला आता तो म्हणतो की माझं थोडं बाहेर काम आहे रुंदा म्हणते मला माहिती आहे ना तुझं काय काम आहे ते तुझे हात थरथरायला लागले असतील तुझं डोकं असं भिनभिनत असेल आणि दारूची बॉटल तुला तिकडे बोलवत असेल ती खूपच रागात बोलत असते ते पाहून सुद्धा तेथे येते तर आता लगेच रुंदा आपला चेहरा बदलत रडण्याचं नाटक करते आणि म्हणते अरे आदर्श आता तरी तू सुधर घडलेल्या गोष्टींचा विचार नको करू आणि त्या मुली मुलीचं काय रे अशा छप्पन्न मुली तुला मिळतील पण तू सुधारायची एक संधी तरी स्वतःला दे तेव्हा रोंदा विचारते मग तू स्वतःच्या वडिलांच्या श्राद्धाच्या दिवशी का पिला होतास दारू तेव्हा सुधा म्हणते रोंदा प्लीज असं बोलू नकोस तेव्हा रोंदा म्हणते वहिनी प्लीज आता तुम्ही मध्ये बोलू नका वहिनी त्या मुलीच्या आठवणीमध्ये तो स्वतःचं आयुष्य संपवतोय तू कशासाठी एवढ्या आतला आत झुरतोस ती त्या लायकीची नव्हतीच तेव्हा आदर्श म्हणतो आई प्लीज मला या विषयावर नाही बोलायचंय असं म्हणून आता तो रुंदासमोर हात जोडतो आणि लगेच तेथून जातो त्यावरती ते सुधा रुंदाला म्हणते अगं मी काय म्हणते ऐकतेस का तू रुंदा असं वाटते की आपण आदर्शचं दुसरं लग्न करून देऊयात म्हणजे तू नक्कीच सुधरेल आपण त्याच्यासाठी चा चांगली सुसंस्कृत मुलगी पाहूयात त्यावरती रुंदा म्हणते मला तर त्याच्या लग्नाने भीतीच वाटतीये ती औदसा एकदा घरात आली आणि तिथून पुढे माझ्या आदर्शाचं वाटोळच झालं गोदर आपला आदर्श किती गुन्हे होता आता कोण त्याला म्हणेल की शिकून खूप मोठा तो डॉक्टर झालाय आता हा आदर्श बदललाय ना ती नालायक मुलगी सगळ्या गोष्टींसाठी जबाबदार आहे म्हणूनच मला असं वाटतं की आपल्या घरातून सगळ्या मुली अशा नसतात तर आता दुसरीकडे सार्थक बेनारेला म्हणतो आज पैंजच लावू कारण इथली मिसळ खूप झनझणीत असते मग आता कोण जास्त पाव ते बेनारे म्हणतो मी माझ्या तब्येतीनुसार खाणार हा त्यावरती सार्थक म्हणतो तुम्ही दरवेळी असच म्हणता बेनारे आणि असले पाव हात की विचारू नको तेव्हा बेनारे म्हणतो मग मला मिसळ आवडतेच तेवढ्यातच सार्थक आता म्हणतो झणझणीत जन मिसळ आहे तो पहिला घास खातो पण त्याला खूप जोराचा ठसका लागतो तेव्हा बेनारे लगेच वेटरला पाणी आणायला सांगतो तेवढ्यातच आनंदी स्वतःची बॉटल आता त्याला देते आणि पाणी प्या असं म्हणते तो थँक्यू असं म्हणतो तर आनंदी आता तेथून त्याला ते पाणी देऊन जाते काउंटरजवळ उभी असताना तिच्या पर्समध्ये एक पेन दिसतो तेव्हा तिला आठवतं की हे तर मला मला माहिती आहे यांना मी ओळखते चांगल्या प्रकारे असं म्हणून ती आता त्यांना म्हणजे सार्थकला तो पेन द्यायला जाते तेवढ्यातच आता अंशुवन तेथे येतो रागात तिचा हात पकडतो आणि तेथून जातो इकडे सार्थकला बेनारे विचारतो तुमची एवढी कोण आठवण काढत होतं तेव्हा सार्थक म्हणतो कसली आठवण कसलं काय तेव्हा तो म्हणतो मला आता ज्या मुलीने पाणी दिलं त्यांना मी पाहिले कुठेतरी तेव्हा बेनारे म्हणतो कुठे पाहिले तेव्हा ट्रेनमध्ये आता भेट झालेली सगळी काही सार्थकला आठवते आनंदी आणि त्याची ती पहिली भेट तेव्हा तो म्हणतो ह्या कुठे गेला नक्की असं म्हणून तो इकडे तिकडे आनंदीला आता शोधू लागतो पण आनंदी त्याला कुठेच दिसत नाही दुसरीकडे आईनशुमन आनंदीच्या हाताला पकडून फरफडतच बाहेर आणतो तेव्हा तो तिचे केस पकडतो तिचा हात जोरात पकडतो आनंदी म्हणते सोडा इथे खूप लोकं आहेत परंतु आता अंशुमन ऐकायला तयार नसतो तो म्हणतो एक लाख रुपयाचं जा काय झालं तुला वाटलं असेल की मी मुंबईला गेलो पण मी इथेच नाशकात राहतोय मित्राकडे आता मी इथून जाणारच नाही तेव्हा आनंदी म्हणते अहो पैसे नाही आहेत मी किती वेळा सांगू तुम्हाला माझ्या अण्णांकडे एवढे एक लाख रुपये नाही आहेत कुठून द्यायचे पैसे तेव्हा आता आवाज चढवून आनंदीने बोलल्यावर मात्र अंशुमनला राग येतो तो म्हणतो मी फक्त तुला दोन दिवसाचा अवधी देतोय त्या वेळेमध्ये मला पैसे पाहिजेच असं म्हणून तो आनंदीला पुन्हा फोर्स करतो ना तिला धमकावतो तेव्हा हे सगळं लांबून शकू पाहते तिला तर खूप मोठा धक्का बसतो ती पुढे जाणारच असते पण नवरा बायकोच्या भांडणात पडायला नको म्हणून ती जरा मागेच थांबते आणि अंशुमनकडे रागात पाहत रा आनंदीकडे असणारी तो मिसळ घेतो आणि म्हणतो यात काय आहे तर त्यामध्ये मिसळ असते तो म्हणतो आता नवरा दोन दिवस झाले उपाशी आहे आणि ही इकडे मस्त मिसळ खाते का तेव्हा ती म्हणते अण्णांसाठी आहे पण तो आता ती मिसळ घेतो आणि त्यानंतर तिची पर्स पण खेचून घेतो त्यामध्ये असणारे सगळे पैसे तो घेतो आणि म्हणतो की गुड बाय आपण दोन दिवसानंतर भेटूच तुझं काउंटडाऊन डाऊन सुरू झालं आहे असं म्हणून तो आनंदीला धमकावतो तेव्हा आनंदी म्हणते ते हो ते पैसे तरी द्या ते अण्णांचे पैसे आहे तो म्हणतो हे तुझ्या ड्रॉईंग क्लासचे पैसे आहे मला माहिती आहे तेव्हा आता आनंदी पूर्णपणे खचून जाते तर दुसरीकडे मनोज खूप तंतन करत असतो तो म्हणतो आनंदी एवढा वेळ झालाय भाजी आणायला गेली आहे तिला काही समजतं की नाही फक्त आता काय चपातीच खायची का। तेव्हा आता अण्णा तेथे येतात आणि म्हणतात मागच्या अंगणातून मी शेवगा आणला आहे तेव्हा आता लीना पुढे होते आणि म्हणते आय्या आपल्या अंगणामध्ये शेवगा पण आला तेव्हा अण्णा म्हणतात हो पेरलं की उगवतंच बाळा ते लीनाला म्हणतात की अगं तू काळ्या मसाल्याची शेवग्याची भाजी कर लीना पटकन किचनमध्ये शेवगा घेऊन जाते तर आता लगेच फ्रेश व्हायला अण्णा हे मनोजला सांगतात आणि बाजू सावरून घेतात मनोज देखील लगेच शांत होतो तर अण्णा आईकडे पाहून हसतात आनंदी भाजी आलेली असते परंतु अंशुमनने सगळे पैसे तिचे घेतल्यामुळे तिच्याकडे पैसेच नसतात ती एका भाजीवाल्याला म्हणते दादा मला थोडी भाजी देता का पण माझ्याकडे पैसे नाही आहेत मी तुम्हाला नंतर पैसे देते उद्या दिले तर चालतील का तेव्हा आजकाल कोणावरच भरोसा नाही मी तुम्हाला भाजी देऊ शकत नाही असं तो भाजीवाला म्हणतो शकू तितक्यात तेथे येते आणि त्या माणसाला पैसे देते म्हणते की गुपचुप दे आता भाजी लागला मोठा विश्वास न ठेवायला आमची आनंदीताई खूप चांगली आहे तेव्हा आता आनंदीला रडू येतं शकू म्हणते थोड्याशा पैशांनी काही होत नाही मी आजपर्यंत तुमचंच आहे त्यामुळे मी तुला आता एवढी मदत तर करूच शकते तेव्हा आनंदी रडत असते तर तिचे डोळे लगेच शकू पोसते दुसरीकडे सार्थक आणि बेनारे हे दोघेही ऑफिसमध्ये येतात आणि सगळ्या कर्मचाऱ्यांना म्हणतात तुमचा फक्त दोन मिनिट वेळ घेणार आहे आपण स्टेट लेवलची एक कॉम्पिटिशन घेतोय आपल्याकडे वर्कलोड खूप आहे आता स्टेट लेवलची कॉम्पिटिशन यासाठी कारण आपला सक्सेस कशावर आहे सगळेजण म्हणतात की फक्त क्वालिटीवर आपण साडी साठी अजून चांगले चांगले डिझाईनर शोधायचे आहेत असं सार्थक म्हणतो आणि त्यासाठी स्टेट लेवलची कॉम्पिटिशन घेण्यात येत आहे बक्षीस एकवीस लाखाचा आहे सगळेजण जोराजोरात टाळ्याचा जळफळाट होऊ लागतो तो सगळ्यांनाच म्हणतो की ह्या नव्या साडीची डिझाईन आपल्या कंपनीला खूप मोठ्या उंचीवर घेऊन जाणार आहे तेवढ्यातच टाळ्या वाजवत तेथे एक मुलगी येते तर इकडे आनंदी ही मंदिराजवळ जाऊन रडत असते तेवढ्यातच शकू पुन्हा तेथे येते म्हणते की ही भाजी घे असं म्हणून ती आता आनंदीला बरोबर सगळे प्रश्न विचारू लागते की तुझा नवरा तुझ्याबरोबर खरंच खूप चांगला वागतो खूप प्रेम करतो आनंदी म्हणते हो ना ते खरंच खूप चांगले आहेत तेव्हा पंचवटीची मिसळ खायला ते लंडनहून इथे आले वाटतं असं शकू विचारते तेव्हा आनंदी म्हणते की मला घरी जायचं आहे आता आनंदीला समजतं हिने सगळं पाहिलं की काय शकू म्हणते मी सगळं मगाशी पाहिलंय तो अंश तुझ्या बरोबर कसं बोलत होता आणि कसं नाही असं म्हणून आता, आता, आता ती सगळं सांगू लागते तेव्हा आता नक्की तुमच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे असं शकू विचारत असते तेव्हा माझ्या आयुष्याची घडीत चुकली आहे अजिबात चांगलं वागत नाही असं आता आनंदी सगळं काही सांगू लागते रांनो पुढील भागामध्ये ती मुलगी सार्थकला म्हणते या कॉम्पिटिशनची ऑर्गनायझर मीच असणार आहे सार्थक हो असं म्हणतो त्यानंतर केदार म्हणतो तू हे काय केलंस तेव्हा या कॉम्पिटिशनमध्ये मी स्वतः उतरणार आहे आणि हे बक्षीस पण मी जिंकणार आहे असं ती मुलगी केदारला म्हणते आणि के तिचा हा डाव असतो दुसरीकडे आनंदी म्हणते शकू आपले अण्णा सगळं काही वाचतील कारण मी ती चिठ्ठी कपाटातच ठेवली होती आनंदी पटकन घरी जायला निघते तोपर्यंत अण्णा ती चिठ्ठी वाचतात आणि ते आनंदीला म्हणतात तू मला का नाही सांगितलं हे सगळं सत्य आपल्या आनंदीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नवऱ्याने तिला धोका दिला हे जेव्हा अण्णांना समजतं तेव्हा त्यांना हार्ट अटॅक येतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी साठी चॅनलला सबस्क्राईब करा